नागपूरमधील छापरू नगर परिसरात 8 वर्षाच्या युग चांडक या मुलाचं घरासमोरून अपहरण झालं होतं. युगच्या वडिलांच्या रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या राजेश दावरेनं आपला मित्र अरविंद सिंगच्या मदतीनं युगचं अपहरण केलं होतं. डॉक्टर मुकेश चांडक यांच्याशी झालेल्या वादानंतर राजेशनं बदला घेण्याचं ठरवलं आणि त्यांच्या मुलाचं अपहरण केलं. युगला दुचाकीवरून नागपूर बाहेर नेलं आणि त्याचा निर्दयीपणे खून केला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी चांडक परिवारानं केली आहे. त्यात हे निर्णय आलेला आहे हे खूपच एक सराहनीय आहे आणि यामध्ये जे मॅक्झिमम जे आणि जितके पण त्यांच्यावर आरोप लावण्यात आलेले होते ते पूर्ण कोर्टाने ऍक्सेप्ट केलेले आहेत, ते सिद्ध झालेले आहेत. तर यामध्ये निश्चितच आता जी काही होणार ती एक सजा त्यांना भेटणार आहे आणि ती मोठ्यात मोठी राहील अशी माझी अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकरणात 49 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी राजेश दावरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून कमी वेळात आणि श्रमात श्रीमंत होण्याचं तो स्वप्न पाहत होता. या प्रकरणी 3 फेब्रुवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. 302 और 201 ये आरोप जो आरोपी पे लगाए थे उसको सिद्ध प्रोसिक्यूशन ने किया है, ऐसा आज जजमेंट दिया है कोर्ट ने. अभी 3 तारीख दिया है आरोपी को और प्रोसिक्यूशन को सजा के पॉइंट पे सुनने के लिए, उस पर आर्ग्यूमेंट हो गए सजा के लिए. संपूर्ण नागपुरात खळबळ माजवणारी या घटनेतील गुन्हेगारांना झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.